हेलो फ्रेंड, रानी स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत आहे। मागच्या व्हिडिओ आपण कटोरी ब्लाउज साठी पाहिला होता शोल्डर मुंडा चार्ट। तर बघा, आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण बघतोय पंजाबी ड्रेस साठी। बघा, पंजाबी ड्रेस मध्ये होतं काय, बऱ्याच वेळेला आपण जेव्हा डीप गळा घेतो तो शोल्डर उतरतात, चान्सेस हे जास्त असतात। तर असं का होतं तर इथे मी डिटेल व्हिडिओ आपण आज याचा वाला पाहणार आहोत प्रत्येक साईज साठी। तर बघा, इथे जे आहे ती माप आधी तर आपण चेस्ट घेर, त्यानंतर शोल्डर, मुंडा, गळा घेर, गळ्याची उंची मागची, त्यानंतर गळ्याची उंची पुढची। तर बघा, सगळे मेजरमेंट आज आपण इथे डिटेल पाहणार आहोत। तर इथे आधी आपण 28 ते 30 साईज साठी बघा। आता एक गळ्याची माप मी तुम्हाला ज्यानुसार देते त्यानुसार इथे आपलं शोल्डर असणार आहे, त्यानुसारच आपलं इथे मुंडा असणार आहे। तर बघा, या साईज साठी 5 इंचच आपण शोल्डर घ्यायचंय, त्यानंतर मुंडा जो आहे तो इथे मुंडा असणार आहे आपला 5.5 इंचाचा, त्यानंतर गळ्याचा घेर घ्यायचा आपल्याला 2 इंचावरती। आता बघा, गळ्याची उंची जी आहे पाठीमागची आपल्याला इथे आपण घेणार आहोत 7 इंचावरती पाठीमागचा गळ्याची उंची। पुढची जी गळ्याची उंची आहे ती घ्यायची आपल्याला इथे 1 6 इंचावरती। त्यानंतर बघा, 32 ते इथे आपण 34 साईज साठी शोल्डर असणार आहे आपलं 5.5 इंचाचं, मुंडा असणार आहे आपल्या 6 इंचावरती, परत गळ्याचा घेर जो आहे तो घ्यायचा आपण इथे 2 इंचावरती, आणि पाठीमागचा जो गळा आहे तो आपण 7 वर घ्यायचा आहे, पुढचा जो गळा आपला असणार आहे इथे 6 इंचाचा। तर बघा, इथे आता 36 ते 38 साईज साठी शोल्डर असणार आहे आपलं 6 इंचाचं, मुंडा असणार आहे 6.5 इंचावरती, गळ्याचा जो घेर आहे तो आपण इथे 2 इंचावर घेणार आहोत, पाठीमागची जी गळ्याची उंची असणार आहे 7 असणार, पुढचा जो आहे तो आपण असणार आहे 6 इंचावरती। त्यानंतर 40 ते 42 साईज साठी बघा, 6.5 इंचाचा आपण घ्यायचं इथे शोल्डर, त्यानंतर 7 इंचाचा आपण मुंड्याची इथे उंची घेणार आहोत, गळा घेर आपण इथे घेणार आहोत 2.5 इंचावरती, पाठीमागचा गळा 6 इंचावरती, पुढचा आहे पण 6 इंचाचा। 44 ते 46 साईज साठी शोल्डर असणार आहे 7 इंचावरती, 7.5 इंचाचा मुंड्याची उंची, गळा घेर 2.5 इंचावरती, पाठीमागचा गळा घ्यायचा आहे 4 इंचावरती, आणि पुढचा आपण घ्यायचाय 6 इंचावरती। तर बघा, आता पंजाबी ड्रेस साठीची मी माप इथे लिहून दिली आहे, पण ही माप आपल्याला कशी वापरायची आहे आणि त्याचं मी आपण प्रॅक्टिकल इथे डेमो पाहूया। तर बघा, आता आपल्याला इथे पंजाबी ड्रेस मध्ये डीप गळा हवाय, हे जे मी तुम्हाला मेजरमेंट दिलंय नॉर्मल नेक पर्यंत इथे दिले, आपण या पद्धतीने इथे कटिंग करू शकतो। बाजारात जेव्हा आपण पंजाबी ड्रेस घ्यायला जातो तर ही एक सोपी टेक्निक राहते, जो आपला शोल्डरचा भाग आहे त्याचा निम्मा पार्ट टाकून द्यायचा आहे, पाठीमागून गळा बंद घेऊन घ्यायचा आहे, आणि पुढून हवा तेवढा तुम्ही इथे 6 इंचा ते 7 इंचापर्यंत गळा घ्यायचा आहे। तर तुम्हाला ड्रेसमध्ये कुठल्याही प्रकारचा इथे प्रॉब्लेम येणार नाही। बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम येतो कुठे, जेव्हा आपल्याला पाठीमागून डीप गळा घ्यायचा आहे तेव्हा आपले शोल्डर उतरण्याचे चान्सेस इथे जास्त असतात। तर त्यासाठी मी तुम्हाला इथे एक गोष्ट दाखवेन। बघा, डीप गळा हवाय आणि आपण आता इथे शोल्डर घेते मी 5 इंचावरती। बघा, यात तुम्हाला बिग साईज असेल, नॉर्मल साईज असेल तर शोल्डरसाठी मेजरमेंट सेम घ्यायचं आहे, आणि मुंड्याची फक्त इथे उंची बघा। जर तुमचं 34 च्या आत असेल तर तुम्ही 6 इथे मुंड्याची उंची घ्या, त्याच्या पुढे असेल तर मग 7 घ्या। तर मी इथे 7 वरती घेते। आता बघा, इथे चेस्टचा यात मेजरमेंट तुमचं जे काही असेल तुम्हाला या साईज साठी हवंय त्या साईज साठी तुम्ही ते 4था पार्ट टाकायचा आहे। सपोज आता 36 साईज साठी आहे किंवा मग 42 40 साईज साठी असेल, सपोज आता इथे 40 साईज साठी तर मी 10 घेते आणि यात 1.5 इंचाची आपण मार्जिन घेतोय। रेडीमेड ड्रेस जर तुम्ही पाहिला असेल तर त्यात मार्जिन आपल्याला नसते, पण कटोकट अगदी परफेक्ट आपली जी फिटिंग असते ते बरोबर असतात, त्याची ही एक सोपी टेक्निक आहे। हे बघा, हे झाल्यानंतर बिग साईज साठी असेल तर मुंड्याचा जो घेराचा पार्ट आहे तो आपल्याला पावणे 2 इंचापर्यंत द्यायचा। इथे बिग साईजच घेतलं मी 40, त्यामुळे पावणे 2 इंचावरती पाठीमागचा जो आहे तो मी इथे गोलाई दिलीये पाठीमागच्या पार्टची, बिग गळा घेतोय म्हणून पाठीमागचा पार्ट मी इथे तुम्हाला दाखवतेय। त्यानंतर बघा, आता गळ्याचा जो घेरा आहे तो मी इथे 1.5 इंचावरती घेतेय,
यातल्यापैकी जे मी हे तुम्हाला मेजरमेंट दाखवते हे डीप गळ्यासाठी दाखवते, यातला कुठलाही भाग नाही, हे मी तुम्हाला नॉर्मल मेजरमेंट दाखवले, हे आपण पाहतोय डीप गळ्यासाठी। इथे फक्त मी 1.5 इंचाचा गळ्याचा घेरा घेतेय। आता बघा पाठीमागचा जो गळा आहे तो मी पूर्णपणे 9 इंचावरती घेतेय पंजाबी ड्रेस साठी। याला तुम्हाला कुठल्याही प्रकारचा नॉड किंवा मग कुठल्याही प्रकारचं दुसरं एक्स्ट्रा इथे पॅकिंगची गरज नाही। पाठीमागे तुम्ही मोकळा असाच ठेवला तर कुठल्याही प्रकारचं शोल्डर इथे डाऊन होणार नाही। वरती मी घेतलंय 1.5 इंचाचा गळ्याचा घेर, 5 इंचाचं घेतलंय शोल्डर, पाठीमागचा जो गळा घेते पसरट घेते 3 इंचावरती। आणि या प्रकारे हवा तसं तुम्ही इथे डिझाईन मध्ये पाठीमागचा गळा घेऊ शकता। तर बघा इथे मी पानगळा घेतला, यापेक्षाही हा खाली गेलाय, पण शोल्डर आपण जेवढं कमी घेतलंय त्यामुळे डाऊन होण्याचे चान्सेस इथे कुठेच नाही। तर बघा हे झाल्यानंतर आता पूर्ण इथे आपल्याला आकार पाहिजे म्हणून मग मी पूर्ण ड्रॉ करून देते। या पॉईंट पासून 7 इंचावरती आपल्याला परत कमरघेर टाकायचंय, कमरघेरीचं मेजरमेंट टाकायचंय 7 इंचावरती। आता बघा 24 इंचाचे चेस्ट घेर आहे, 36 चा कमरघेर आपण घेऊया, त्याचा 9/4 पार्ट टाकलाय, 1.5 इंचाची परत मार्जिन। परत या पॉईंट पासून 7 इंचाचं मेजरमेंट घ्यायचंय आणि या पॉईंटला आपल्याला सीट घेरचं मेजरमेंट टाकायचंय, 10.5 प्लस 1.5 इंच याच्यात मार्जिन। जो चौथा पार्ट आहे तो या पॉइंटला टाकायचा आहे, मार्जिन 1.5 इंचची ठेवायची आहे। फिक्स वाले पॉइंट कधीच मॅच करायचे नाही, फक्त एक्स्ट्रा वाला जो पॉइंट आहे तो आपल्याला मॅच करायचा आहे। तर बघा या पद्धतीने डीप गळ्यासाठी आपण हे पाहिलं, डीप गळ्यासाठी बघा होतं काय, बऱ्याच वेळेला पाठीमागून जर पॅक राहिला तर मग ड्रेस मध्ये कुठल्याही प्रकारचा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही। फक्त विषय येतो जेव्हा आपण डीप गळा शिकतो, इथे डीप गळ्यात आपण ड्रेस शिवायचा आहे तर आपल्याला शोल्डर मध्ये इथे बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम येतात, त्यामुळे तुम्ही या पद्धतीने इथे ड्रेस जो आहे तो आपल्याला शोल्डर या पद्धतीने इथे कटिंग करायची आहे। बघा कटिंगच करायची नाहीये तर यात मग शोल्डरला स्टिच कशा करायचंय तर हेही मी तुम्हाला इथे सांगते। आधी आपण हा जो पार्ट आहे याला आपण सेपरेट कट करून घेऊया जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की। तर बघा हा जो आहे आपला पाठीमागचा पार्ट आहे। बघा आता हे जे मी मेजरमेंट दिले याचा आणि याचा वाला सेपरेट सेपरेट दोन हे चार्ट होतील। हे जे मी तुम्हाला दाखवले नॉर्मल नेक वाईज दाखवलंय, हे जे दाखवले हे डीप गळ्यानुसार दाखवले, याचा वाला गळ्याचा हेअर याचं शोल्डर याचं मेजरमेंट पूर्णपणे हे वेगळं असणार आहे। जर तुम्ही 28 ते 30 साईज साठी तुम्हाला या पद्धतीने घ्यायचं तर मग तुम्हाला 4.5-5 एवढ्यानुसार शोल्डर घ्यायचं आणि डीप गळा घ्यायचं। आता बघा यात डाऊन करताना आपल्याला शोल्डर जे आहे ते मुंडेच्या साईडने 1/2 इंच तिरकसं डाऊन करायचं, शिलाई या पद्धतीने जायची। आता बघा ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पंजाबी ड्रेसच्या विषयीची शोल्डर विषयीची माहिती दिली आहे, त्यानंतर एका ताईने कमेंट्स केली की त्यांना स्लीव्हची कटिंग इथे पाहिजे, तर 32 साईजसाठी मला वाटतं 4 इंचाची काहीतरी स्लीव आहे आणि 9 इंचाचा आपला इथे मुंड्याचा जो आहे तो घेरा आहे, तर त्यांच्यासाठी स्पेशली बघा पेपर जो आहे तो 2x4 ठेवायचा आहे। मी सिंगल स्लीव कट करते, तुम्हाला 4 पदरात कपड्याची घडी करायची बंद बाजू आपल्याकडून ठेवून घ्यायची आहे। त्यानंतर स्लीव आता 4 इंचाची आहे तर जी आपली स्लीवची उंची ती बंद बाजूपासून टाकायची आहे। अस्तरची स्लीव असेल तर तुम्ही 1 इंच एक्स्ट्रा घ्या, त्यातच पट्टी फोल्ड करायची, तर मग इथे 1.5 इंच एक्स्ट्रा घ्या। तर फिक्स तर 4 वरती एक पॉइंट द्यायचा आहे, त्यानंतर इथे 5.5 वर मी दुसरा पॉइंट दिलाय उंचीसाठी। तर 9 इंचाचा दंडगेर आहे तर 4.5 वरती त्याचा निम्मा पार्ट टाकलाय 9चा, 4.5 वरती एक पॉइंट द्यायचा आहे, 1.5 इंचाची परत इथे मार्जिन द्यायची आहे। तर बघा मार्जिन दिल्यानंतर आता या पॉइंट पासून वरती एक पाकिटला मेजरमेंट टाकायचंय 2.5 इंचावरती आणि तिरकस जी मुंड्याची गोलाई आहे चेस्ट वाईज 32 इंचाचा चेस्ट गेअर आहे त्याची जी गोलाई आहे ती 1.5-7 इंचावरती येईल, तर तिरकस मेजरमेंट 7.5 वरती टाकायचंय आणि परत यात घ्यायची आपली 1.5 इंचाची मार्जिन। तर मेजरमेंट टाकल्यानंतर वरून 1 इंचाचा गॅप घ्यायचा आहे आणि हलकीशी आपल्याला स्लीवचा जो आहे तो आकार देऊन घ्यायचा आहे। फिक्स स्लीवचं मेजरमेंट आपलं 4 इंचावरती आहे या पद्धतीने, या 1.5 इंच आपण एक्स्ट्रा घेतलंय आणि स्लीवचा आकार या पद्धतीने आपण दिलाय, याला आपण कट करून घेऊ।
बघा दोघे स्लीव जे आहेत ते आपल्याला मोकळे करायचे आहेत. फोर फोर कापड ठेवायचे आहे, दोघे स्लीव इथे मोकळे करायचे आहे. त्यानंतर बघा या पॉइंटला आता एक अर्धा इंचाचं इथे दीड इंचाचा आणि वरून एक इंचाचा मेजरमेंटचा गॅप घ्यायचा, याचा सेंट्रल पॉइंट काढायचा अर्धा इंचाचा आणि याच पद्धतीने उताराने याला आकार द्यायचा, या पॉइंटला मॅच करायचंय आणि एवढा काढतोय तो कट करायचा. आता एवढाच पार्ट आपल्याला कट करायचा. स्लीव मध्ये महत्वाची एक गोष्ट जी होते, बरेच वेळेला ब्लाउज मध्ये म्हणा किंवा पंजाबी ड्रेस मध्ये म्हणा, काठेतला पार्ट जो आहे तो खालीवर होऊन जातो, तो त्यामध्ये जो गोंधळ आहे तो पूर्णपणे स्लीव मध्ये होतो. जेव्हा आपण इथे अर्धा इंचाने कमी करतो, जो ह्या पार्टलाही तुम्ही जर कटिंग करून घेतली तर होतं काय, बघा स्लीव आता बंद केल्यानंतर हा जो पार्ट आहे याचा मेजरमेंट कमी जास्त करायचं नाही, पॉइंट फिक्स येईल. फक्त कमी जास्त इथे होणारे हा पार्ट आपल्याला फ्रंटला जॉईन करायचा आहे. जर हे जर मेजरमेंट बरोबर राहिले तर पाठीमागचा आणि पुढचा काखेतला जो पार्ट आहे तो कमी जास्त होणार नाही, आपलं जे स्लीव आहे ड्रेस म्हणा किंवा ब्लाउज म्हणा अगदी आपल्या इथे परफेक्ट होईल. तर बघा मी जे तुम्ही मला कमेंट्स करता त्यानुसारच मी प्रत्येक व्हिडिओ इथे टाकण्याचा प्रयत्न करते. स्लीवसाठी मी स्पेशली व्हिडिओ बनवला नाही, कारण बरेचसे असे टाकून झालेत तरी त्या काही कमेंट्स केली, म्हणून मग परत आपण इथे स्लीवची कटिंग पाहिली. आजचे व्हिडिओ जर तुम्हाला काही प्रश्न पडले असतील किंवा तुम्हाला पंजाबी ड्रेस विषयी म्हणा किंवा मग ब्लाउज विषयी म्हणा किंवा नववारी साडी असो, जे काही तुम्हाला कपड्यामध्ये शिकायचं आहे तशी तुम्ही मला कमेंट्स करा, मी निश्चितच तशी तुम्हाला व्हिडिओ टाकेन. आजचे व्हिडिओ जर तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर कमेंट्स करा.